नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महत्वाचे शास्त्र शोध व संशोधकांची नावे बघा याच्या सुद्धा या टॉपिकवर आपण व्हिडिओ बघितलेले आहे मला वाटतं ते जे व्हिडिओ आहे चार पाच पार्टमध्ये आपण बघितलेले आहे आणि ते जे व्हिडिओ होते एकदम डिटेल व्हिडिओ होते म्हणजे जेवढे शोध आणि संशोधकांची नावे आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर केलेले आहेत तर हा जो व्हिडिओ आहे जे महत्वाची शोध आणि संशोधक आहे म्हणजेच काय तर जे एक्झाममध्ये वारंवार विचारले गेलेले जे शोध आणि संशोधक आहेत तेच या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे जे शोध आणि संशोधक आहे हे तुम्हाला लक्षातच असायला हवे प्रत्येक शोध आणि संशोधक या व्हिडिओमधला प्रत्येक शोध आणि संशोधक हे तुम्हाला लक्षातच असायला हवं कारण की एक्झाममध्ये मध्ये खूप प्रत्येक एक्झाममध्ये बघा रेल्वे एस एस सी एम पी एस सी पोलीस भरती तलाठी भरती आणि जेवढ्या एक्झाम असतील त्या सगळ्या एक्झाममध्ये याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तुम्ही या सगळ्याची पीडीएफ आहे आतापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बघितलेले आहे त्या व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला करा लाईक आणि नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा या टॉपिक वर आपल्याला ला जातात त्याचबरोबर जोड्या लावा जास्तीत जास्त वन लायनर आणि जास्तीत जास्त जोड्या लावा या मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातात जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये एकाशा साईडनी शोध आणि दुसऱ्या साईडनी संशोधकांची नावे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे जोड्या लावामध्ये आपल्याला म्हणजे सगळे जरी माहित नसले तरी चालते पण ऍटली दोन तीन तरी माहीत असायला हवं म्हणून जर दोन तीन जर आपल्याला माहीत असले ना तर आपल्याला आपण नक्की ते उत्तर काढू शकतो त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी आपण बघूया इन्सुलिनचा शोध कोणी लावलेला आहे पहिला शोध आहे इन्सुलिन बघा तर इन्सुलिनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे फेड्रिक बेटिंग बघा फेड्रिक बेटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावलेला आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा दुसऱ्या क्रमांकाचा या व्हिडिओमधला तर तो शोध आहे अनुवंशिकता बघा अनुवंशिकता तर अनुवंशिकतेचा शोध कोणी लावलेला आहे त्या संशोधकांचं किंवा त्या शास्त्रज्ञांचं नाव काय आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे जॉन मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा शोध लावलेला आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा तिसऱ्या क्रमांकाचा तर तो आहे मलेरियाचे जंतू बघा मलेरियाचे जंतू याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे रोनॉल्ड रॉस रोनॉल्ड रॉस यांनी मलेरियाच्या जंतूचा शोध लावलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित लक्षात ठेवा नंतरचा शोध बघा चौथ्या क्रमांकाचा तर त्या शोधाचं नाव आहे क्षयरोगाचे जंतू क्षयरोग असतो ना तर त्या जंतू तर क्षयरोगाच्या जंतूचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे रॉबर्ट कॉक रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावलेला आहे नंतर बघा खूप महत्वाचा शोध आहे आणि हे जे संशोधक आहे हे आपल्या भारतातील संशोधक आहे भारतीय संशोधक आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की सिंथेटिक जीन बघा सिंथेटिक जीनचा शोध कोणी लावलेला आहे आणि त्या संशोधकांचं ना, नाव आहे हरगोविंद खुराना हर गोविंद खुराना यांनी सिंथेटिक जीनचा शोध लावलेला आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा सहाव्या क्रमांकाचा तर त्या शोधाचं नाव आहे पेनी सिलिन बघा पेनिसिलिनचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे फ्लेमिंग फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे ठीक आहे नंतर बघा सातव्या क्रमांकाचा शोध तर तो अत्यंत महत्त्वाचा शोध आहे वारंवार आपल्याला एक्झाममध्ये विचारले गेलेला आहेत तसे हे शोध आणि संशोधक प्रत्येकच वारंवार एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही लक्षातच ठेवायचे खूप महत्त्वाचे आहे नंतर बघा पोलिओची लस बघा पोलिओच्या लसीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे साल्क ठीक आहे साल्क यांनी पोलिओच्या लसीचा शोध लावलेला आहे नंतरचा शोध बघा देवीची लस तर देवीच्या लसीचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे ऍडवर्ड जेनर ॲडवर्ड जेनर यांनी देवीच्या लसीचा शोध लावलेला आहे ठीक आहे नंतरचा शोध बघा नव्या क्रमांकाचा तर त्या शोधाचं नाव आहे जीवनसत्वे ठीक आहे म्हणजेच विटॅमिन्स तर जीवनसत्वांचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे फुंक फुंक यांनी जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा शोध तर बघा दहाव्या क्रमांकाचा शोध आहे उत्क्रांतिवाद महत्वाचा आहे उत्क्रांतिवादाचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे डार्विन यांनी उत्क्रांतिवादाचा शोध लावलेला आहे याच्यावर सुद्धा आपल्याला बरेचदा एक्झाममध्ये प्रश्न पडलेला आहे नंतरचा शोध बघा अकराव्या क्रमांकाचा तर अकराव्या क्रमांकाचा शोधाचं नाव आहे तो शोध आहे घटसर्प बघा तर घटसर्पा याचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे फेड्रिक लोफ्लर बघा फेड्रिक लोफ्लर यांनी घटसर्पाचा शोध लावलेला आहे नंतरचा शोध बघा बाराव्या क्रमांकाचा तर तो आहे अँटी रेबीज बघा अँटी रेबीजचा शोध कोणी लावलेला आहे तर त्या संशोधकांचं नाव आहे लुई पाश्चर बघा अँटी रेबीजचा शोध लावलेला आहे लुई पाश्चर यांनी ठीक आहे लक्षात असू द्या नंतरचा शोध बघा या व्हिडिओ मधला शेवटचा शोध तेराव्या क्रमांकाचा तर तो आहे होमिओपॅथी ठीक आहे होमिओपॅथीचा शोध कोणी लाव लावलेला आहे होमिओपॅथीचा जनक कोण आहे तर त्यांचं नाव आहे हायन मॅन या यांनी होमिओपॅथीचा शोध लावलेला आहे बघा यांचं नाव हायन मॅन ठीक आहे लक्षात ठेवा हे जे सगळे शोध आहे ना एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे बघा होमिओपॅथी याच्यावर सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गे गेलेले आहेत तर त्या संशोधकांचं नाव आहे हायन मॅन ठीक आहे लक्षात असू द्या तर हे जे शोध आहे महत्वाचे आहे तुम्ही आवर्जून हे लक्षातच ठेवायचे आहे याच्यावर वारंवार आपल्याला प्रश्न विचारले गे गेलेले आहेत कमीत कमी तुम्हाला एवढं सुद्धा एवढं तरी लक्षात ठेवायला हवं म्हणजे कंपल्सरी आहे व्यवस्थित लक्षात ठेवा वाटलं तर याची काढून तुम्ही अभ्यासू शकता जर असली ना तुमच्याकडे तर एक आपल्या म्हणजे अभ्यासाचं जे आहे नोट्सचं आपल्याकडे कलेक्शन असतं ते आपण केव्हाही काढून वाचू शकतो जर व्हिडिओ थोडे बघायचे असेल तर आपल्याला म्हणजे आपल्याकडे कलेक्शन असताना तर आपल्याला जास्त सोपं पडतं मला वाटते व्हिडिओच्या कंपॅरिझनमध्ये त्याच्यामुळे तुम्ही प्रिंट आऊट सुद्धा ठीक आहे जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असते ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा ते सुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मी या व्हिडिओला नक्की शेअर करा सुद्धा तुम्ही शेअर करू शकता जर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल त्यांना हे नक्की शेअर करा खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू